नमस्कार, मी तनुजा देशपांडे। माझ्या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण नेहमीपेक्षा एका वेगळ्याच विषयाच्या अनुषंगाने माहिती पाहणार आहोत। शीर्षकावरून तुम्हाला वाटले असेल की आज सिंहाची गोष्ट ऐकायला मिळणार, हो ना? तुमचा अंदाज थोडासा बरोबर आहे, कारण गोष्ट एका सिंहाची नाही तर सिंह या शब्दाची आहे, बहुरूप सिंहाची। तुम्ही म्हणाल, चला बाई चला, लग्नाला चला, असे म्हणणारा खोटा खोटा पोलिसाचा वेश धारण करणारा बहुरूपित्रा मी पाहिलाय। मी तर म्हणे, आपल्या अवतीभोवती वावरणाऱ्या एकाच व्यक्तीची प्रसंगानुसार विविध रूपेही आम्ही पाहिली आहेत, त्यासाठी लांब जाणे कशाला। सरस्वती होऊन आपल्या मुलांचा अभ्यास घेणारी, दुर्गा होऊन संकटांवर मात करणारी, गृहलक्ष्मी होऊन कुटुंबाला सांभाळणारी, प्रसंगी चंडिका होऊन घराचे रक्षण करणारी आपली आई पण आपण नित्य पाहिली आहे। आई, पत्नी, सून, जाऊ, मुलगी, नणंद, भाऊजय या प्रत्येक संबोधनानुसार तिची जबाबदारी आणि कार्यही बदलताना दिसते। त्याप्रमाणेच आज आपण ज्या सिंह या शब्दाच्या विविध रूपाविषयी माहिती जाणून घेणार आहोत, त्याची बहुरूपता पाहून नक्कीच तुमचे कुतूहलही जागृत होईल। मात्र त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा लागेल। तर सिंह या शब्दाचे पहिले रूप, सिंह म्हणजे वनराज, मृगेंद्र, प्राण्यांचा राजा। आणि ज्योतिष शास्त्रातील 12 राशींपैकी एक रास। दुसरे रूप आहे नरसिंह, दुष्टांचे निर्दालन करण्यासाठी, सज्जनांचा कैवार घेण्यासाठी, त्यांचे रक्षण करण्यासाठी भगवान विष्णूने धारण केलेल्या 10 अवतारांपैकी एक अवतार। हिरण्यकश्यपू या राक्षसाच्या नाशासाठी भगवान विष्णूने देवांच्या विनंतीवरून हा अवतार धारण केला, अशी आख्यायिका प्रचलित आहे। अर्थात नरसिंह म्हणजे पराक्रमी पुरुष। तिसरे रूप आहे सिंहावलोकन। सिंहावलोकन म्हणजे सिंहाप्रमाणे मागे वळून पाहून पाठीमागे झालेल्या गोष्टींचा पाठपुरावा करणे, किंवा एखाद्या व्यक्तीने केलेल्या कार्याचा, त्याच्या कारकिर्दीचा मागोवा घेणे। चौथे रूप आहे सिंहासन। राजाचे किंवा शासकाचे दरबारातील सन्माननीय असे उच्च आसन। पाचवे रूप आहे सिंहमुद्रा। योगशास्त्रातील मुद्रेचा, उपचार पद्धतीचा एक प्रकार आणि प्राचीन काळातील राजांच्या राजमुद्रेचा एक प्रकार। सहावे रूप आहे सिंहकटी, म्हणजे सिंहाप्रमाणे कंबर असलेला पुरुष किंवा असलेली स्त्री, जे उत्तम आरोग्य आणि सौंदर्य यांचे निदर्शक असतात। सातवे रूप आहे सिंहस्थ। हे एका योगाचं नाव आहे, असा योग जो गुरुग्रहाचा सिंह राशीमध्ये आणि सूर्याचा मेष राशीमध्ये प्रवेश झाल्यामुळे निर्माण होतो। सिंहस्थ हे एका जत्रेचे पण नाव आहे, जी मध्य प्रदेशातील उज्जैन या शहरात दर 12 वर्षांनी आयोजित करण्यात येते। आठवे रूप आहे सिंहनाद। हे एक आयुर्वेदिक औषधाचे नाव आहे। नववे रूप आहे सिंहगर्जना। युद्ध मैदानातील योद्ध्यांची द्वेषयुक्त, आवेशयुक्त, शत्रूला कापरे भरविणारी ललकारी, आव्हान। दहावे रूप आहे सिंहद्वार। प्राचीन भारतातील एखाद्या नगराचे, राजवाड्याचे, मंदिराचे, किल्ल्याचे दोन्ही बाजूला सिंहाच्या प्रतिमा कोरलेले महाद्वार। अकरावे रूप आहे सिंहलद्वीप। हे श्रीलंकेचे प्राचीन काळातील नाव आहे। तिथे सिंहाची संख्या जास्त असल्यामुळे सिंहलद्वीप ही भारताच्या दक्षिणेला असणाऱ्या
या द्वीपाची ओळख झाली होती। 12वे रूप आहे सिंहली। हे श्रीलंकेतील राष्ट्रीय भाषा आणि मूळ वंशाचे नाव आहे। 13वे रूप आहे सिंहाचा वाटा। एखाद्या गोष्टीमध्ये खूप मोठे योगदान कथन करण्यासाठी सिंहाचा वाटा या वाक्प्रचाराचा प्रयोग केला जातो। 14वे रूप आहे गड आला पण सिंह गेला। नरवीर तानाजी मालुसरे यांनी आपल्या जीवाचे मोल देऊन शिवरायांचे सिंहगड जिंकायचे स्वप्न साकार केले। हे जेव्हा शिवरायांना कळले तेव्हा अत्यंत भावनावश होऊन त्यांच्या तोंडून हे शब्द बाहेर पडले आणि म्हणीच्या रूपात अजरामर झाले। जेव्हा एखादी गोष्ट मिळवताना तेवढीच किंवा त्यापेक्षा अधिक मोलाची गोष्ट गमवावी लागते तेव्हा ही म्हण वापरतात। 15वे रूप आहे हिंद केसरी। केसरी हे सिंहाचे दुसरे नाव। हिंद केसरी हा जागतिक पातळीवर मैदान गाजवणाऱ्या कुस्तीपटू पैलवानाला दिला जाणारा एक किताब, एक पुरस्कार आहे। तर पहा, आज आपण एकूण 15 रूपांचा बहुरूप सिंह पाहिला। हा व्हिडिओ पाहिल्यानंतर नक्कीच तुम्हाला पण असे काही बहुरूप शब्द आठवल्यावीन राहणार नाहीत। मग तुम्ही पण अशा शब्दांची यादी तयार करा आणि आनंद मिळवा, ज्ञान वाढवा। धन्यवाद।